माझी एक महत्त्वाची सुनावणी जी आहे ती हायकोर्टामध्ये सुरुवात होती, त्या याच्यामध्ये जी आहे ती 6 नोव्हेंबरला गेली. मला वेळ होता आणि म्हणून मी कमिशनला फोन करून असं विचारलं की मी आज येऊ शकतो का, आणि पूर्ण दिवस ज्यांना क्रॉस करायचं आहे ते असताना क्रॉस करतील. कमिशननी मान्य केलं आणि मी आता असताना आज कमिशन समोर आहे. मला जे काही मी डॉक्युमेंट्स आणि या सगळ्या सबमिट केले होते त्याला अनुसरूनच प्रश्न त्या ठिकाणी असताना होते. आणि कमिशन समोर असणारा जे काही मांडण्यात आलेलं आहे. क्या आप अभी माता पिता बनने का इंतजार कर रहे हैं? आज ही 7825893602 पर कॉल करें. ओएसएस फर्टिलिटी के कम लागत वाले IVF उपचार की सहायता से अपना सपना पूरा करें और सभी को खुशखबरी दें. माझे एफिडेविट मध्ये सुद्धा मी म्हटलेला आहे, आज एक नवीन फक्त त्याच्यामध्ये माहिती आली की रवींद्र म्हणून जे शेनगावकर म्हणून जे अधिकारी आहेत त्यांनी या सगळ्या ह्याच्यामध्ये फंडिंग जे आहे ते इलिगल ऑर्गनायझेशन्समधून आले असं त्यांनी म्हटलेलं आहे. आम्ही असणाऱ्या कमिशनला असं म्हटलं की आम्हाला त्यांना रिकॉल करायचं आहे आणि पुन्हा क्रॉस करायचं आहे. ती रिकॉल करण्याची असणारी त्यांनी मंजुरात दिलेली आहे. आम्ही अर्ज देऊ आणि रवींद्र शेनगावकर यांनी जे तपशील दिलेला नाही तो तपशील त्या ठिकाणी आम्ही असं देणार आहोत. आणि एल्गार परिषदेचा जो काही खर्च आहे तो खर्चसुद्धा आम्ही पोलीस खात्याला सबमिट केलेला आहे अशी परिस्थिती आहे. शेनगावकरांचं नेमकं काय म्हणणं होतं, किती आणि कुठल्या मार्गानं पैसा आला असं त्यांचं? असं त्यांनी मोघमच म्हटलेले आहेत, नावं घेतलेली आहेत फक्त. तेव्हा आत्ताला त्यांच्या पुढच्या ज्या ज्या वेळेस बोलवल्या जाईल त्यावेळेस त्यांनी ती अमाऊंट किती आहे काय किती आहे याचं त्यांनी स्पेसिफाय करावं अशी परिस्थिती आहे. आपलं आयोगासमोर या संदर्भात काय म्हणणं होतं सर? ते माझं काहीच म्हणणं नाही. माझं आता त्यांना बोलून क्रॉस करणार आहे, कारण का मी असेन, कोळसे पाटील असतील किंवा PB सावंत असतील, या त्याच्या आम्ही त्याच्यामधले असणारे ऑर्गनायझर्स होतो. त्याच्यामुळे रवींद्र शेनगावकरांचं जे काही आरोप आहेत ते डायरेक्ट आमच्यावरती येतात आहेत अशी परिस्थिती आहे. आणि आता जस्टिस पाटीलसाहेब नाही आहेत, त्याच्यामुळे आता त्यांचं रेप्युटेशन प्रोटेक्ट करणं आणि माझं रेप्युटेशन प्रोटेक्ट करणं ही आता माझी जबाबदारी झालेली आहे. सर, पुण्यातील ससून रुग्णालयातला प्रकार होता, यावर तुम्ही भाष्य केलं होतं, पण हा सगळा प्रकार पाहता काल ललित पाटलाला अटक मुंबई पोलिसांनी केली, त्यात तो मीडियासमोर असं बोलला की मला पळवलं गेलं, गृह खात्याचं फेल्युअर आहे का? तो म्हणाला की अनेकाची नावं समोर येतील आणि त्याला फडणवीस पुण्यात म्हणाले की नेक्सस मोठं उघडं पडेल, अनेकांची नावं समोर, अनेकांची तोंड बंद होतील. कसं बघता या सगळ्या प्रकाराकडं? की बेसिकली इतिहासाला पहिल्यांदा जो एक लक्षात घ्या की पोर्टबंदरमध्ये 20,000 कोटीचा ड्रग्स पकडण्यात आला आणि सांगण्यात आलं की एका अफगाणचा तो ड्रग आहे. आता जर त्या अफगाणचा ड्रग असेल तर निश्चितपणे तो 50,000 कोटीचा मालक तरी असला पाहिजे. पण त्याच्या संदर्भातली कुठेही इन्क्वायरी काहीही आलेली नाही, माहिती आलेली नाही, तो आज सध्या कुठे आहे हेही माहिती नाही आहे. म्हणजे हे प्रकरण कसं आहे की मध्यंतरीच्या कालावधीमध्ये म्हणजे सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर फर्ग्युसन कॉलेजच्या समोर एका सायकलवाल्याच्या डब्यामध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला असं सगळ्यांनी वार्ता दिल्या, बातम्या दिल्या, सगळ्या झाल्या. आणि आज तो सायकलवालाच कुठे आहे हेच कळायला मार्ग नाही आहे. त्याच्यामुळे असं हे सुद्धा प्रकार त्याच पद्धतीने आहेत का हा त्याच्यातला एक मोठा भाग आहे. इथे लपवण्यामध्येच पोलीस डिपार्टमेंट इंटरेस्टेड आहे का हा आता मला वाटतं शोध कार्य आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. तो म्हणतोय की पळवून लावलं,
काय गृहखात्याचं खरंच फेल्युअर आहे सर, कारण तो स्वतः सांगतो की मला पळवून लावलं, अनेकांची नावं समोर येईन, मला मी मीडियासमोर बोलेन असं त्यांनी बोलावं ना, माझं म्हणणं त्याला थांबवलंय कोणी, त्यांनी बोलून घ्यावं, त्याचं मन मोकळं करून घ्यावं, त्यांनी कोण आहेत त्यांनी सांगावं. तो जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आपण फक्त स्पेक्युलेशन करत राहणार. त्याच्यामुळे म्हणूनच म्हणालो की त्यांनी असायला बोलावं. एकीकडे मराठा आरक्षणाचा तिढा वाढत चालले, मराठा आरक्षणकर्त्यांनी खरं आत्महत्या केली मुंबईमध्ये, मराठा आरक्षणाबाबतीत सरकार वेळकाढूपणा करते किंवा जे काही जरंगी आता पूर्ण महाराष्ट्रभर फिरतात त्यांच्याकडून काही अल्टिमेटम सुरू की मला 20 दिवसाचा वेळ घ्या मध्ये किंवा सरकार काय करेल असं वाटतंय का पुढे आरक्षणाबाबत? पुन्हा एक असताना लक्षात घ्या की प्रामाणिकता पाहिजे, ती प्रामाणिकता नाही आहे या प्रश्नाची सरकारची. आणि त्याच्यामुळे जरांगे पाटील यांना असताना खेळवत राहणं हाच इथल्या सरकारचा खेळ दिसतोय अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आता 24 तारखेला जरांगे पाटील काय निर्णय घेतात याचा प्रत्येक राजकीय पक्षांनी आता नजर लावलेली आहे. आणि विशेष करून जे ज्यांनी सत्ता भोगलेली आहे, सत्ताधारी आहेत, त्यांना विशेष काळजी लागलेली आहे की याचं पुढचं वळण काय होणार याच्याबद्दल त्यांना शंका आहे. छत्रपती संभाजीराजे म्हटले की मी तुमच्यावरती नाराज आहे युतीच्या संदर्भात, तुम्ही औरंगाबादच्या कबरीवरती जाऊन फुलं वाहिली, त्यांची नाराजी दूर करणार का तुम्ही? बिलकुल करणार नाही आहे, का त्यांनी असणारा इतिहास बघितलेला पाहिजे. इतिहास काय काय आहे तो त्यांनी बघितला पाहिजे. दुर्दैवाने असणारं प्रेझेंट कॉन्टॅक्समध्ये सगळं जे चाललेलं आहे त्याच्यात वाहत जाणारं व्यक्तिमत्व असेल तर ते पुढं काहीच करू शकत नाही. म्हणजे मग त्यांची युतीची तुमची बोलणी झाली होती, ते म्हटले की मी त्यांना मानत होतो आता मानत नाही, ते आम्हाला असायला गरज नव्हती एक लक्षात घ्या. आम्ही त्यांच्याकडे संभाजी महाराजांकडे गेलो नव्हतो. एक शाहू महाराज हे आमचे असणारे आदर्श आहेत ह्याच्याबद्दल दुमत नाही. पॉलिटिकली त्यांनी काय करावं आणि काय करू नये हे ते माझ्या गायडन्सखाली येत होते, मी त्यांना गाईड करत होतो. आता त्यांनी स्वतःला संपवायचं ठरवलं असेल तर आता त्यांना लखलाप त्यांना, आम्हाला त्याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही. सर 2000 बाबतीतही ते तसंच म्हणतायत की आरक्षण मिळणं कठीण आहे, मराठा आरक्षण मिळणं. त्यांनी लोकांना सरळ सरळ सांगावं, कठीण आहे तर कठीण आहे म्हणून सांगावं ना, जे खरं आहे ते सांगावं ना. सर जरांगे पाटील बोलता धनी आहे, त्याला कोणतरी बोलायला लावते थेट आरोप असा फिरून शरद पवारांवरती जातोय असं वाटतंय का तुम्हाला की शरद पवारांनी आरोप केला 7 कोटी रुपयांचा हिशोब मागितला, नेमकं कोण बोलवता धनी आहे जरांगे पाटलांचा? माझं म्हणणं असं आहे की हाच उलटा प्रश्न जर छगन भुजबळला विचारला भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये एक साध्या दुकानावरती बसलेला माणूस आज असा 5-6 हजार कोटीचा मालक होतो, आता हे जर प्रश्न जर छगन भुजबळांना विचारायला लागले तर त्यांना कसं वाटेल? त्यांनी डोकं लावून मेहनत करून पैसे कमवले. मला हेही माहिती आहे की जरांगे पाटलाच्या सभेला लोकांनी पैसे दिले हेही मला माहिती आहे. त्याच्यामुळे असणारं छगन भुजबळ ह्यांनी असणारं एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना 3 बोट आपल्याकडे असतात हे त्यांनी लक्षात घ्यावं. वाढत चालली असं वाटतं का तुम्हाला? ते त्यांच्याबद्दल सिंपथी आहे लोकांना, नाही असं नाही. सर आमदार अपात्रेबाबत निर्णय होत नाही तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची एक गुप्त बैठक होते ते मी असं मी म्हणालोय की चीफ जस्टिसने म्हटलेल्या म्हणण्यावरती राहुल नागवेकर स्पीकर आणि मुख्यमंत्री जर भुचकळ्यात पडलेले असतील तर मी वकील म्हणून सुद्धा कामकाज करतो, त्यांनी त्यांची ब्रीफ माझ्याकडे द्यावी. काय मार्ग द्यायचं ते मी देत होतं. सर 2024च्या अनुषंगाने एक प्रश्न आहे की काही राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते किंवा आमदार आहेत शरद पवारकडे, त्यांनी अशी मागणी केली की माढा लोकसभा मतदारसंघ 24 मध्ये पवारांनी मैदानात उतरावा आणि तो लढवावा,
प्रकाश आंबेडकर कसं बघतात, कारण जर शरद पवार स्वतः मैदानात उतरले तर त्यांच्या गटाला फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? मला असे हा प्रत्येक निर्णय त्या त्या नेत्यांनी घ्यायचा असतो, काय करायचं आणि काय करायचं नाही त्याच्यावरती दुसऱ्यांनी कॉमेंट करू नये एवढंच फक्त मला माहिती आहे. महाजन सरकारांनी आज भेट घेतली आहे शरद पवारांची, यापूर्वी त्यांनी भेट घेतलेली होती. एकेकाळी महादेव जानकर बारामतीमधून पवारांच्या विरोधात अनेक वेळा लढले, प्रयत्न केले आणि पुन्हा तेच त्यांच्या बाजूने जातात. कसं नाही राजकारण आणि शनी काय एवढंच फक्त म्हणेन. सर जरांगेंची जी मागणी आहे ती वस्तूला म्हणजे झाल्या आमच्या चर्चा, आमच्या दोघांच्या चर्चा पूर्ण झाल्या असं तुम्ही समजा. मी जे म्हणालो जे आहे की तुम्ही समाजवादी पार्टी कुठली म्हणताय? अबू आसिमची. अबू आसमीची नाही झाली पण त्याच्यामुळे असा एक आहे त्याच्यामध्ये की सेनानी आमचं जे आहे त्याच्यामधले असं सीट वाटप झालेत असं मी त्या ठिकाणी म्हणेन त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि सेना काँग्रेस, काँग्रेस राष्ट्रवादी, सेना राष्ट्रवादी असं जे तिरकूट आहे ते त्यांनी त्यांचा बघून घ्यावं. सर एक प्रश्न, सरांगेंची जी भूमिका आहे वस्तुस्थिती वाटते का ते आरक्षण मिळेल का? कारण 30 दिवसांचा अल्टिमेट द्यायचा, 10 दिवस वाढून द्यायचे, हे खरोखर शासनाला शक्य आहे का? शासन दिशाभूल करतंय आणि मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक केली जाते. मी एवढं एक म्हणेन की शासन जे 30 दिवस 40 दिवस देते त्यांनी माझं म्हणणं असं आहे की प्रामाणिकपणे हे सांगावं की जे रिव्ह्यू पेटिशन ॲडमिट केलेलं आहे आतापर्यंत असणारा माझ्या माहितीप्रमाणे रिव्ह्यू पेटिशन्स फार एंटरटेन कोर्टाने केलेली नाहीत, हे केलेलं आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. सोडवण्याचा मार्ग जो आहे तो वेगळा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो, हे कबूल करावं मराठा समाजाशी. आणि मार्ग काही आहे त्यांच्याकडे त्याचं त्यांनी सांगावं, मार्ग काही आहे तो त्यांनी असायला सांगावा आणि त्याचा वेळ घ्यावा, नुसता वेळपणा काढू नये. मिळेल की नाही काय वाटतं आपल्याला या पद्धतीने? ते अशा पद्धतीने नाही मिळणार. मी त्यांना मी मागे म्हणालो होतो की ज्या पद्धतीने गेलेला आहे, कारण मी मागच्या वेळेस एक पॅरेग्राफही त्या ठिकाणी वाचून दाखवला होता की सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन काही आहे. सुप्रीम कोर्ट असं म्हणते, आम्ही वारंवार ह्यांना असणारा म्हणत होतो की तुम्ही आमच्याकडे डेटा आणा, पण यांनी असणारा डेटा काही आणला नाही आणि म्हणून आम्हाला असणारं पेटिशन रिजेक्ट करावी लागते. त्याच्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणत नाही, पण डेटा नाही म्हणून नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी म्हटलं की त्याच्यामध्ये एक विंडो ओपन आहे मराठा आरक्षणाचा, की त्याचा फायदा करून घेतला पाहिजे असं मी म्हणतो, पण त्या पद्धतीने जाणं हे महत्त्वाचं आहे. पण असं जर असेल तर सरळ सरळ शासन ही मराठा समाजाची दिशाभूल करते. मी माझं म्हणताय माझं म्हणणं असं आहे की हे मराठा समाजातलं भांडण हे हिस्टॉरिकल भांडण आहे. जे इनामदार आहेत, जागीरदार आहेत, देशमुख आहेत, हे सगळे निजाम सरकारशी जुळलेले त्या काळचे आहेत. जो गरीब मराठा आहे की जो यशवंतरावांच्या भूमिकेतून फायदा झाला, कसेल त्याची जमीन, सिलिंगचा कायदा आला त्याच्यातून झाला, हा पूर्णपणे रयतेचा मराठा आहे. की हे दोघे एकमेकांशी लढत आले, स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठ्यांची सत्ता यावी म्हणून असं जे काही वल्गनान घोषणा त्यावेळेस केल्या आल्या, ह्या रयतेतल्या मराठ्याचा वापर करून घेण्यात आला, सत्ता निर्माण करण्यात आली आणि नंतर रयतेतल्या मराठ्यांना बाजूला सोडण्यात आलेलं आहे. आता ही बाब आपण असं जर लक्षात घेतली तर सायमन कमिशनमध्ये बाबासाहेबांनी सुद्धा मराठा वर्गाला आरक्षण मिळालं पाहिजे, दिलं पाहिजे अशी जी भूमिका घेतली होती ती ह्याच भूमिकेतून आहे. त्या भूमिकेवरती जोपर्यंत रयतेतला मराठा येत नाही आणि हा जो निजामी मराठा आहे त्याला सत्तेतून खाली उतरवत नाही,
तोपर्यंत त्याला आरक्षण नाही। सर नारायण राणेंच्या वतीने आपल्याकडे वारंवार टीका केली जाते, कुठेतरी तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यावर युती केल्यामुळे असं होतंय का? करू द्या सर, तुम्ही बोला बोला सर, बोला। सतत म्हणतात की 2024 भाजपची सत्ता येईल, मोदी पंतप्रधान होणार नाही। मी भाजपची सत्ता येईल असं म्हणत नाही, एक लक्षात घ्या, सरकार कोणाचं येईल हे सांगता येत नाही, पण त्या सरकारमध्ये मोदी पंतप्रधान नसणार हे माझं विधान आहे। रत्नागिरीत काल घर जोडो अभियान सुरू होतं बावनकुळेंचं, त्यांनी माईकवरती आवाज दिला की 2024 तुम्हाला कोण पंतप्रधान हवाय, तर खालच्या बऱ्याचशा स्थानिक नागरिकांनी उत्तर दिले की राहुल गांधी हवाय, राहुल गांधी हवाय। आम्ही ज्या पद्धतीने बाईट घेतो त्या पद्धतीने बावनकुळे काल रत्नागिरीमध्ये विचारत होते, त्यावेळेस अनेकांनी त्यांना राहुल गांधी असं उत्तर दिलं। चांगली गोष्ट आहे माझ्यानंतर, बीजेपीला असणारा निकाल कुठच्या बाजून जातो तो कळायला लागला, ते फार चांगलं आहे। सर काँग्रेस तुम्हाला सोबत कधी घेईल काय वाटतं? ते आता काँग्रेसलाच विचारा। 2019 असे एक लक्षात घ्या की कालच मी ते ट्विट केलं, एवढे दिवस मी थांबलो होतो, कारण का पंतप्रधान हे पंतप्रधान म्हणून मला दिसत नाही आहेत, तर ते RSS BJP असणारे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी दिसतात आहेत, आणि म्हणून त्यांनी इस्रायलच्या बाजूने भूमिका घेतली। ॲडमिनिस्ट्रेशन आपण बघितलं असेल तर पॅलेस्टाईनच्या बाजूने असणारा भूमिका आहे, त्यास म्हणजे पॅलेस्टाईनला आपण रेकॉग्नाईज केलेलं आहे। बदल झाला आहे का? तर बदल कुठेच अजून व्यक्त होत नाही आहे। आम्ही असं म्हणतो आहे की अशा ह्या कालावधीमध्ये ह्युमॅनिटेरियन एड हे पॅलेस्टाईन जनतेला त्या ठिकाणी दिलं पाहिजे होतं। हे जे युद्ध होतं हे इस्रायल वर्सेस हमास असं युद्ध होतं, तेव्हा भारताने असणारं इस्रायलला ठणकावून सांगितलं पाहिजे होतं की हे हमास वर्सेस इस्रायल इथपर्यंतच ते मर्यादित राहिलं पाहिजे, हे युद्ध हमास आणि पॅलेस्टाईन होता कामा नये, इस्रायल आणि मुस्लिम असं होता कामा नये असं ठणकावून त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे होतं। परंतु आपण ती भूमिका अगोदर बजवत होतो की इस्रायलवरती ज्या ज्या वेळेस हमला झाला ते तिथल्या टेररिस्ट ग्रुपनी केला आहे म्हणून आपण इस्रायलच्या बाजूने राहत होतो, पण त्यावेळेस आपण इस्रायलला म्हणत होतो की तुमचा लढा हा टेररिस्ट पुरताच मर्यादित ठेवा, तो पॅलेस्टाईन जनतेच्या याच्यावरती घेऊन जाऊ नका। आता आपल्याला दिसतंय की इस्रायल आणि हमास असा राहिलेला नाही, तर इस्रायल आणि पॅलेस्टाईन त्या ठिकाणी झालेला आहे। फार दिवस हा जर चालला तर हा इस्रायल आणि मुस्लिम राष्ट्र म्हणजे मुस्लिम कम्युनिटी अशी होण्याची शक्यता फार मला त्या ठिकाणी दिसते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।